लातूरच्या पाणी प्रश्नावरून विधानसभेमध्ये आज जबरदस्त खडाजंगी झाली. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या मांजरा साखर कारखान्यानं पाणी पळवल्याचा दावा सभागृहामध्ये महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आणि त्यामुळे लातूरमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याचं खडसे म्हणालेले आहेत. लातूर पाणीप्रश्नी विलासराव देशमुख यांचं नाव घेतल्यानं विरोधक आक्रमक झाले. खडसेंनी सभागृहात माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्यानंतरही आपण काही चुकीचं बोललेलं नाही आहे असं एकनाथ खडसे म्हणालेले आहेत. की ज्या लातूर शहरामध्ये 25 वर्ष माननीय विलासरावजी कैलासरावजी विलासरावजी देशमुख ज्या ठिकाणी होते 8 वर्ष जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्या लातूर शहराची अवस्था इतकी गंभीर असावी याचं पृथ्वीराजजी बाबा मला फार दुःख होत आहे. परंतु जे झालं ते झालं, पाणी तर द्यायलाच पाहिजे. आणि म्हणून या संदर्भामध्ये हे वस्त ऐकून घ्या, आता ऐकून घ्या. त्याला काय दुखताय दा? उद्योग या संदर्भामध्ये उद्योगाच्या संदर्भामध्ये कुठेही स्थलांतर झाल्याची माहिती नाही. उलट या ठिकाणी मांजरा सहकारी कारखान्याचं पूर्ण क्रशिंग झालेलं आहे आणि त्याने पाण्याचा पूर्णपणे मांजरामधून वापर केलेला आहे. या साखर कारखान्यात जर पाणी वापरलं नसतं तर त्यातलं काही पाणी पिण्याच्या पाण्यासाठी लातूरला उपलब्ध करून देता आलं असतं. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, म्हणजे यांनी कारखाने चालवले त्यासाठी पाणी वापरलं, ते पाणी थांबलं असतं तर लातूर अध्यक्ष महोदय निसर्ग संकट आहे. 4 वर्ष पाऊस नाही अध्यक्ष महोदय, 4 वर्ष पाऊस नाही आहेत. आणि 4 वर्ष कधीचा मुद्दा काय, 4 वर्ष पाऊस नसल्याचा परिणाम अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाणी नाहीये. लातूर नाही, संपूर्ण मराठवाड्याची परिस्थिती अध्यक्ष महोदय. आणि मग केवळ अध्यक्ष महोदय लातूरचा प्रश्न आला म्हणून त्या ठिकाणी कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांचा उल्लेख अध्यक्ष महोदय, तो हेतोरा झालेला अध्यक्ष महोदय, तो मंत्री महोदयांनी या ठिकाणी तो केला. मागे घ्यावा की मग सभागृहाची माफी मागा अध्यक्ष महोदय. हे आमचा अर्थ मुद्दा अध्यक्ष महोदय.